आता पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी. दिनांक 4 मे रोजी मागासवर्ग आयोगाचा सोलापूर जिल्हा दौरा असून सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहामध्ये सर्व स्तरातील घटकांचे म्हणणे ऐकून घेणे व निवेदन स्वीकारणे असा आयोगाचा कार्यक्रम आहे. आयोगाच्या या भेटी दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील व्यक्ती संस्था सामाजिक संस्था यांच्या मार्फत मराठा समाजाच्या अडचणी विस्तृत व पुराव्यासह मांडण्यासाठी समाजामध्ये जागृती करण्याचे काम मराठा सेवा संघ व सर्व कक्षांच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यासाठी तालुका दौरे वाड्या वस्त्यावर जाऊन समाज जागृती करण्याची मराठा सेवा संघाने पूर्ण तयारी केली आहे. राज्य मागासवर्गीय आयोग पुणे यांचे जे अध्यक्ष आहेत आपल्या सोलापूर शहरात 4 मेला येणार आहे. त्या संदर्भात आमच्या समाजातील मराठा समाजातील जे काही मागासलेले आहे त्यांचा सर्वे करून आम्ही निवेदन देणार आहे. त्या संदर्भात ज्या आम्ही जिल्ह्यात येत्या 4-5 दिवसात मीटिंग घेणार आहोत. 4 मेला महाराष्ट्र शासनाचा मागासवर्गीय आयोग समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भाने सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यापूर्वी त्यांची मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी भेट झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्याचे दौरे करून मराठा समाजाची सध्याची परिस्थिती काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेण्यासाठी खास करून आयोग सोलापूर जिल्ह्यात येतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठा समाजाचं आरक्षण नारायण राणे समिती जेव्हा 5 वर्षापूर्वी आली त्यांनी हे सगळं सर्वेक्षण केलं, परंतु ते कोर्टात नाकारलं गेलं. म्हणून पुन्हा आयोगाच्या माध्यमातून या सरकारने हे सर्वेक्षण करण्याचं ठरवलं. मराठा समाज आज फ्रंट एंडला किंवा फेस जे दिसतं ते श्रीमंत मराठा समाज किंवा मोठा मराठा समाज असंच बऱ्याच ठिकाणी भासवलं जातं किंवा तशी समोर येणारी फळी असते. प्रत्यक्षात जेव्हा आपण ग्रासरूटला जातो, ग्रामीण भागात जातो, खेड्यापाड्यात जातो किंवा झोपडपट्टीत जातो तेव्हा तिथं आपल्याला हमी कोरलेला समाज जो आहे तो अत्यंत अलगीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगताना दिसतो. याचा जो क्रायटेरिया आहे की कशा पद्धतीने हे आरक्षण मिळावं किंवा मिळण्यासाठी काय क्रायटेरिया असावा, तर त्या क्रायटेरियामध्ये जवळपास सगळे नॉर्म्स हा समाज पूर्ण करतो. फक्त ते आजपर्यंत आयोगाच्या समोर किंवा शासनाच्या समोर चांगल्या पद्धतीने प्रेझेंट झालं नाही. हा आयोग इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिकरित्या सुद्धा निवेदन स्वीकारणार आहे, संस्थांची निवेदन स्वीकारणार आहे, त्यासोबत सामाजिक संघटनांची निवेदन स्वीकारणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा करणार. या पत्रकार परिषदेत संजय जाधव, सदाशिव पवार, उत्तमराव माने, प्रशांत पाटील, निर्मला शेळवणे, अभिंजली जाधव, नंदा शिंदे, सचिन जगताप, सोमनाथ राऊत, किरणराज गाडगे, दत्ता मुळे, जीवन यादव, परशुराम पवार आदी उपस्थित होते.